धक्कादायक, मंदिरात जाऊन नारळ फोडल्याने दलितांवर बहिष्कार. अमरावती जिल्ह्यातील सावंगी मरगापूर येथील दलित वस्तीला पाणी दिले जात नसल्याने दलितांनी गाव सोडल्याची नामुष्की पुरोगामी महाराष्ट्रावर ओढवल्यानंतर आता पुन्हा पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना लातूर जिल्ह्यातून समोर आली आहे. सदर घटना लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात घडली आहे. मंदिरात जाऊन नारळ फोडल्याने दलितांवर बहिष्कार टाकण्यात आल्याचा प्रकार ताडमुगळी या गावात घडलाय. दलितांना जर कोणी मदत केली, त्यांना कामावर घेतले, तर त्याला 50,000 रुपयापर्यंत दंड लावण्यात येईल असा तोंडी नियम सर्वानुमते ठरवण्यात आल्याचं समजतंय. दोन दलित महिला दळण आणण्यासाठी गिरणीत गेल्या असता गिरणी चालकाने त्यांना दळून देण्यास नकार दिला. एक दलित मंदिरात जातो असं कसं चालेल, आम्ही दळण दिलं किराणा दिला की 50,000 रुपये दंड लागणार असल्याचं त्यानं या महिलांना सांगितलं. तुमच्या 10 रुपयांसाठी एवढा दंड कशाला भरायचा असा प्रश्नही त्याने केलाय. इंडिया स्टार वन न्यूजसाठी प्रतिनिधी आवेश शेख, लातूर. आता गावातला वाद गावात मिटलेला आहे, तरी गावातील कोण कुणाला भांडण करायचं नाही. पूर्वीपासून जसं चलत आलं तसं राहावा बघा. होय बाई बरोबर आहे. ती आता आपूट गाव जमात चावडीत गच्च माणसं मातात ती अजिबात दळायची. बाद दळल्यावर 50,000 दंड किराणा दुकानवाल्याला सुद्धा किराणा. मग आता मी देऊ 50,000 रुपये दळण असं म्हणतात. अरे बापरे, आजच्या दिवस दळून मग काय मला काय नाही. गरीबाला ताप नाही. नाही बाई, आता गाव जायला येत नाही मला का फोन दळायचे तुमचे. गरीबाला ताप उतांच्या बोकडावणी ह्या माकडावणी जाऊन गेलो. कुणाचे बी माय बाप असं कर म्हणणार तो मला फुगड जळून जायचे. मी शेवटला गेलो. मग आता मला कुठं दळण नाही, दुकानला नाही, किराणा नाही, कामाला नाही, काहीच नाही. म्हण सगळं बोलले. मग मी गेलो, मला विचारित बसून मम्मा बी आला बघा काय दर्शनाचं वरी जाऊन दर्शन कोण घेत. आता दर्शन म्हणजे वरी गेले बघून दुसरी बी घेत खाली गेले. आता आम्ही तर कुठं माया वाटत बघितलं. हे का गाव बी खूप लागलंय. रात्री 11 वाजता डांगुरी द्यायला एवढा गुन्हा गुन्हा करतायच नाही. फक्त दर्शन तेवढं घेतलेला गुन्हा एवढा दुसरा. आता हे तुमचे सासू सासरे सगळे मरून गेले. बिचारे येळवस राहू शिमगा राहू काही राहू पायरीला नारू फोडून बिचारे हात जोडून जात होते. मग आता दुकानला बी काही नाही. संडे सगळं. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावामध्ये बौद्धांवरती बहिष्कार टाकण्याचं जे प्रकरण पुढे आलेलं आहे ते मानवतेला काळीमा फासणारं प्रकरण आहे. एक युवक मंदिरामध्ये जातो आणि त्याला मारहाण होते आणि त्यानंतर सबंध गाव बौद्धांवरती बहिष्कार टाकतं. ही बाबच खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये लज्जास्पद आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. एका बाजूला जे एक सबंध देशामध्ये जाती आणि धर्मांध अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचा एक परिणाम आपण म्हणू शकतो या घटनेला. आणि दुसरी बाब अशी आहे की मुळामध्ये महाराष्ट्र सरकार एका बाजूला पुरोगामी असल्याच्या वल्गना करतं आणि त्याच महाविकास आघाडीतील घटक असणारे किंवा आघाडीचे घटक असणारे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सहकार्यातून पोलीस यंत्रणा येथील अॅट्रॉसिटीचे प्रकरण विशेषतः लातूर जिल्ह्यातील दाबून टाकण्याचं काम मागच्या काही महिन्यापासून करते. आणि ज्यावेळेस आंदोलनाचा मुद्दा समोर येतो इथल्या आंबेडकरी संघटनांच्या वतीनं त्यावेळेस करोनामुळे आंदोलनं करता येणार नाहीत आणि केली तर तुमच्यावरती गुन्हे दाखल केले जातील असा एक स्टँड पोलीस घेत आहेत.
एखाद्या पत्रकारानं पोलिसाला जाहिरातीविषयी चौकशी केली तर त्याच्यावरती 384-85 प्रमाणे खंडणीचे गुन्हे दाखल होतात, कारण तो पत्रकार पालकमंत्र्याच्या विरोधामध्ये बोलत असतो. ह्या गोष्टी अतिशय गंभीर आहेत. आपण फुलेशाहू आंबेडकरांचा वारसा एका बाजूला सांगतो आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी किंवा इथला जो आंबेडकरी समाज आहे त्याच्यावरती अॅट्रॉसिटी होतात आणि मंत्री आणि पोलीस यंत्रणा बघ्याची भूमिका घेते ही गोष्टच खूप लज्जास्पद आहे. लोक इतके दहशतीखाली आहेत ताळमोगलीचे की अक्षरशः ते पुढे येऊन केस दाखल करण्यासाठी तयार होत नाहीत. एवढी दहशत पोलीस आणि मंत्री एकत्रित येऊन यांनी निर्माण केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे.